पाठीमागच्या व्हिडिओज व्हिडिओजमध्ये आपण लाईन कमांड पॉलीलाईन सर्कल आर्क त्यानंतर या ठिकाणी रेक्टँगल पॉलिगॉर्न त्याचबरोबर इलिप्स आणि हॅच कमांड आपण कव्हर केल्या होत्या या मध्ये आपण मॉडिफाय कमांडमधील कॉपी मूव्ह रोटेट आणि मिरर हे चार कमांड कव्हर करणार आहोत सर्वात अगोदर या ठिकाणी कमांड आहे साठी शॉर्टकट की तुम्हाला वापरायचे यम एंटर अदरवाईज तुम्ही या ठिकाणी मॉडिफाय ऑप्शनमध्ये या मॉडिफाय ऑप्शनमध्ये आल्यानंतर मू ऑप्शन सिलेक्ट करा ओके okay. या ठिकाणी मी एक ऑब्जेक्ट ड्रॉ करतो आहे कोणताही असेल तो सपोज की या ठिकाणी मी एक फाईव्ह रेडियस असलेला सर्कल ड्रॉ केलं आणि मला याचं जी पोजिशन आहे मला या ठिकाणी नको या हा मला याला मूव करायचं कुठून या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत किंवा या लोकेशनपासून मला या लोकेशनला त्याला मूव करायचे सिम्पल ऑब्जेक्ट सिलेक्ट करा शॉर्टकट की तुम्ही यूज करणार आहात यम एंटर बेस पॉईंट क्लिक ज्या पॉईंटपासून आपल्याला त्याला मू करायचे आणि ज्या ठिकाणी आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी क्लिक करा ठीक आहे सर्वात अगोदर ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचे त्यानंतर शॉर्टकट की यम एंटर बेस पॉईंट क्लिक ज्या पॉईंटपासून आपण त्याला मू करणार आहोत आणि ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी क्लिक करा ठीक आहे तो ऑब्जेक्ट एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनला शिफ्ट होईल सपोज करा या ठिकाणी मी एक लाईन कमांडचा यूज करून डायग्रॅम काढतो लाईक या टाईपमध्ये ओके आणि या पॉईंटला मी एक दोन रॅडेच असलेला सर्कल घेतला हा जो सर्कल आहे हा ह्या लाईनच्या या, या पॉइंटला आहे तर मला हा सर्कल या ठिकाणी नको आहे तो मला या पॉइंटला पाहिजे इथे ह्या ज्या दोन लाईन या ठिकाणी जॉईंट होतात ह्या जॉईंट पॉईंटला पाहिजे सिम्पल याला सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर यम एंटर आणि बेस पॉईंट मला कोणता पॉईंट हा पॉईंट पाहिजे का हा पॉईंट ज्या पॉईंट आपल्याला ज्या लोकेशनला पाहिजे तो पॉईंट सिलेक्ट करा लाईक मला सेंटर पॉईंट या ठिकाणी पाहिजे आहे सिम्पल सेंटर पॉईंटला क्लिक करतो आहे आणि या ठिकाणी ज्या पॉईंट पे पाहिजेल आहे त्या ठिकाणी क्लिक करा ठीक आहे मला हा पॉईंट या ठिकाणी पाहिजे आहे सिंपल सिलेक्ट यम एंटर बेस पॉईंट क्लिक आणि ज्या ठिकाणी पाहिलं त्या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी झाली आपली मोकामान म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जर ऑब्जेक्ट मोक करायचा असेल त्यासाठी आपण यूज करतो कमांड ठीक आहे नेक्स्ट कमांड आहे कॉपी मला सेम एक ऑब्जेक्ट दिलाय आणि त्या ऑब्जेक्टची मल्टिपल कॉपीज पाहिजे सपोज करा या ठिकाणी मी एक रेक्टँगल काढतोय रेक्टँगलची साईज आहे वन बाय वनचा रेक्टँगल आहे सॉरी आर ए सी एंटर पॉईंट क्लिक वन पॉईंट एंटर ओके आता हा जो रेक्टँगल आहे मी पॉईंट क्लिक करत असताना या ठिकाणी म्हणजे आपली ही जी लाईन आहे इथपर्यंत आलेली बरोबर आणि एंड पॉइंट पासून रेक्टँगल वरच्या साईडला आहे तर मला काय करायचे हा जो पॉईंट आहे हा हा या ठिकाणी पाहिजे ह्या लाईनच्या एंड पॉइंटला ठीक आहे रेक्टँगल सिम्पल सिलेक्ट केला यम एंटर मोकामान पॉईंट क्लिक ज्या पॉईंट पासून आपल्याला त्याला मो कारायचे ठीक आहे पॉईंट क्लिक केला आणि ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी क्लिक करा ठीक आहे सेम लाईक मला हा रेक्टँगलू आली आहे याला ट्रिम करतोय मी टी आर डबल एंटरने देईन इथपर्यंत हा इथपर्यंत ठीक आहे सिलेक्ट यम एंटर बेस पॉइंट क्लिक आणि या पॉईंटला क्लिक करतोय ठीक आहे पन 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 जाले जाले हा प्रॉब्लेम का झाला होता माझी ही लाईन पण मोका झाली होती तर मी मग सिलेक्ट करताना ही लाईन पण सिलेक्ट केली होती आणि हा रेक्टँगल पण सिलेक्ट केला होता त्यामुळं दोन्ही पण ऑब्जेक्ट काय झाले मू झाले होते ठीक आहे एस काय बट्ट्यांनी कमांड कॅन्सल केली मला हा ऑब्जेक्ट या ठिकाणी पाहिजे इथे सिम्पल मला याची कॉपी पाहिजेल आहे सिंपल सी ओ एंटर आणि ज्या पॉईंटपासून आपल्याला कॉपी करायची तो पॉईंट क्लिक करायचे ठीक आहे पॉईंट क्लिक आणि ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी क्लिक ओके okay. हाच ऑब्जेक्ट मला या ठिकाणी पाहिजे इथे सिलेक्ट कॉपी सी ओ एंटर ऑब्जेक्ट सिलेक्ट सी ओ एंटर बेस पॉइंट क्लिक आता मी हा पॉईंट नाही क्लिक करणार हा पॉइंट क्लिक करणार कारण की मला हा पॉइंट या ठिकाणी पाहिजे पॉइंट क्लिक आणि कुठे पाहिजे ठीक आहे सेम सी ओ एंटर मी आता हा पॉईंट सिलेक्ट करतोय ठीक आहे आणि तुम्हाला या ठिकाणी पाहिजे जर सपोज करा की मला हा रेक्टँगल ऑपोजिट साइडला ह्या लाईनला पाहिजे सी ओ एंटर आणि ऑपोजिट साइडला पाहिजे म्हणून मी हा पॉईंट क्लिक करतो देन या ठिकाणी क्लिक ओके हा झाला आपल्याला पॉईंट माहिती आहे फर्स्ट पॉईंट माहिती आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला प्लेस करायचं तो पॉईंट माहिती आहे जर मला पर्टिक्युलर डिस्टन्सने रेक्टँगल मूव्ह करायचा असेल किंवा कॉपी करायचा असेल सपोज करा की हा जो काय रेक्टँगल आहे ह्या लाईनपासून आणि ह्या लाईनपासून एक एकच्या डिस्टन्सने आपल्याला मू करायचे तर सिम्पल याला सिलेक्ट करा यम एंटर मू कामान बेस पॉईंट क्लिक ज्या पॉईंटपासून पासून तुम्हाला त्याला मूव्ह करायचे ओके आणि ज्या डायरेक्शनला पाहिजे ती डायरेक्शन या ठिकाणी दाखवा या साईडला पाहिजे तर या साईडला आणि वरच्या साईडला पाहिजे तर वरच्या साईडला ठीक आहे वर जायचे कितीनी मला एक ने वन एंटर त्यानंतर सिलेक्ट यम एंटर बेस पॉईंट क्लिक या साईडला जायचे कितीनी एक ने ठीक आहे म्हणजे वन बाय वन या साईडला पण एक निघेलो आहे आणि या साईडला एक निघेलो आहे ठीक आहे सेमलाय की इकडे पण मला सिलेक्ट यम एंटर मुकामान बेस पॉईंट क्लिक कोणताही पॉईंट सिलेक्ट करा असं काही नाही की हा पॉईंट सिलेक्ट करायची मी हा पॉईंट जरी सिलेक्ट करून वन जातो एक ने तर तेवढंच डिस्टन्स जाणार आहे सिलेक्ट एम एंटर बेस पॉईंट क्लिक बरवर, कौपी कामान। कौपी कामान या साईडला सपोज करा वनने ठीक आहे हे झालं आपली मूकामान त्याचबरोबर कॉपी कॉपी कामांसाठी सपोज करा या ठिकाणी मी एक सर्कल काढतो त्याची रॅडेज आहे टू ओके हा जर सर्कलचे रॅडियस दोन असेल तर याचे डायमीटर असणार आहे तीन आपण या ठिकाणी सर्कल कमांमध्येच पाहिले रॅडियस माहिती असताना डायमीटर माहिती थी असताना ठीक आहे सेम कन्सेप्ट या ठिकाणी आहे आणि मला ह्याच सर्कलला चिटकणारा अजून एक सर्कल सेम एकाच ॲक्सेसवर पाहिजे सिलेक्ट केला कॉपी बेस पॉईंट क्लिक कोणत्या पॉईंटपासून तुम्हाला मोखार कोणताही पॉईंट सिलेक्ट करा तुम्ही हा पॉईंट जरी सिलेक्ट केला तरी चालेल ठीक आहे मी सेंटर पॉईंट सिलेक्ट करतो आहे आणि मला या साईडला जायचे कितीनी तर या कॉर्डिनेट पॉईंटला सर्कलचा जो कॉर्डिनेट पॉईंट कोणता हा ओके या सर्कलच्या या कॉर्डिनेट पॉईंटला हा सर्कल चिटकला पाहिजे सिलेक्ट सी ओ एंटर बेस पॉइंट क्लिक आणि इथून इकडे कितीने जावं लागेल आपल्याला चारने ओके चारने कसं आता हा जो पॉइंट आहे जो आपण फर्स्ट पॉइंट सिलेक्ट केला होता या पॉइंट पासून हा जर इथपर्यंत आला तर अंतर होणारे दोन ओके आणि हा जर दोन्ही पुढे येतोय तर हा जो, जो कॉर्डिनेट पॉईंट आहे हा दोन्ही इथे येणार आहे म्हणजे तुमचा हा सर्कल कुठे आला असतो दोन टाकला असतो तर या ठिकाणी आला असतं का कारण की याचं डायमेटर टोटल चार आहे सो आपल्याला हा पॉईंट पुन्हा या पॉईंटपर्यंत आला पाहिजे इथे जरी तुम्ही क्लिक केलं तरी तुम्हाला चार्ज टाकावा लागला असतं हा पॉईंट जरी सिलेक्ट केला असता तरी चार्ज टाकावा लागला असतं का तर सेंटर पॉईंट पासून हे सेंटर पॉईंटचा अंतर किती असणार आहे चार ठीक आहे सपोज करा याला सिलेक्ट केलं सी ओ एंटर बेस पॉईंट क्लिक सेंटर पॉईंटच क्लिक करतोय मला चिटकणार अजून एक सर्कल पाहिजे चार एंटर फोर काय घेतोय आपण तर जो सर्कल आपण ड्रॉ केलाय त्याची रेडियस आहे टू किंवा डायमीटर आहे फोर आता मला अजून एक सर्कल या ठिकाणी पाहिजे इथे चिटकणारा तर आता या ठिकाणी मला टाकावं लागेल सिक्स सॉरी एट का तर आपण कोणता सर्कल सिलेक्ट केलाय हा आणि याचा बेस पॉइंट कोणता आहे हा ह्या बेस पॉइंट पासून ह्या बेस पॉइंट पर्यंत अंतर किती आहे ते अंतर किंवा ह्या बेस पॉइंट पर्यंत अंतर किती आहे ते आपल्याला टाका आता नेक्स्ट सर्कल मला पाहिजे तर ट्वेल्व घ्यावा लागेल ठीक आहे आता हा जो सर्कल आहे आणि अजून एक जो मी नवीन ड्रॉ करतोय यांच्यामध्ये मला इथच डिस्टन्स पाहिजे तर या ठिकाणी मला घ्यावं लागेल सेव्हेंटीन सेव्हन्टीन का तर इथपासून ते ह्या सर्कलपर्यंत अंतर होतं ट्वेल्व आणि अजून एक याला चिटकणारा मला सर्कल पाहिजे त्याचं अंतर येणार आहे सिक्स्टीन प्लस त्यांच्यामध्ये मला एकच डिस्टन्स हवंय म्हणून सेवन्टी ओके काम करूयात आपण सगळे डायग्राम रिमूव्ह करू एकच ठेवूयात सिलेक्ट सी ओ एंटर पॉईंट क्लिक आणि मला ह्या सर्कल आणि आता जो नवीन ड्रॉ करतो यांच्यामध्ये मला एकचं डिस्टन्स पाहिजे हा पॉइंट इथपर्यंत आल्यानंतर दोन कवर होईल बरोबर त्यानंतर इथपर्यंत आला तर चार आणि यांच्यामध्ये मला अजून एक डिस्टन्स पाहिजे तर सिंपल फाईव्ह एंटर ठीक आहे म्हणजे सेंटर पॉईंटपासून ते ह्या सेंटर पॉईंटमधलं जे काय अंतर असणार आहे आता हे तुमच्या सर्कलवर डिपेंड करेल तुमचा ऑब्जेक्ट किती मोठा आहे त्याच्यानुसार ठीक आहे जर तुम्ही अडीच आडिच अडीचचं आडिच सर्कल घेतला आणि त्यांच्यामधलं डिस्टन्स तुम्ही पास ठेवताय तर चिटकणारच आहे डिपेंड करेल त्याच्यानुसार तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल ठीक आहे कॉपी कमांड झाली मू कमांड झाली त्यानंतर नेक्स्ट कमांड आहे रोटेट सपोज करा या ठिकाणी मी एक ऑब्जेक्ट ड्रॉ करतो कोणताही असेल तो ओके आणि ह्या ऑब्जेक्टला मला रोटेट करायचे सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर आर ओ एंटर बेस पॉइंट क्लिक ज्या पॉइंट पासून आपल्याला रोटेट करायचे ठीक आहे तो बेस पॉईंट क्लिक करायचे सपोज करा की मला या पॉइंट पासून रोटेट करायचे तर हा पॉईंट सिलेक्ट करेल हा त्याचा सेंटर पॉईंट होईल आणि त्या ह्या पॉइंट भोवती तो ऑब्जेक्ट रोटेट होईल ठीक आहे पॉईंट क्लिक केला त्यानंतर कितीच्या अँगलनी रोटेट करायचे आता हा जो अँगल आहे हा झिरो अँगल कन्सिडर करणार आहे आणि ह्या पॉइंट पासून त्याला कितीच्या अँगलनी रोटेट करायचे तो अँगल आपल्याला या ठिकाणी डिफाईन करायचे सपोज करा की याला मला पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसमध्ये रोटेट करायचे तर पंचेचाळीस एंटर तर हा काय झाला पंचेचाळीसनी रोटेट झाला सपोज करा या ठिकाणी तुम्ही एक लाईन ड्रॉ करताय लाईक ही लाईन आणि इथे एक लाईन तुमची स्ट्रेट लाईन कळूयात हा ही जी लाईन होती ही नाईन्टी डिग्रीमध्ये होती लाईक या ठिकाणी होती पंचाळीसने रोटेट केल्यामुळे काय झाली ही पंचाळीसने या साईडला आली त्याचबरोबर ही लाईन पण पंचाळीस डिग्रीमध्ये अजून रोटेट झाली ठीक आहे कोणताही ऑब्जेक्ट असू द्या सपोज करा की मला ह्या तीन लाईन रोटेट करायच्या सिलेक्ट केले किंवा पूर्ण ऑब्जेक्ट सिलेक्ट करूयात आर ओ एंटर रोटेट कमांड आणि मला रोटेट करायचे लाईक या पॉईंट होते पॉईंट क्लिक किती सपोज करा किवा एकशे ऐंशी डिग्री मध्ये रोटेट करायची एकशे एंटर काय झालं तू डिरेक्टली रोटेट होऊन पूर्ण रोटेट झाला आणि रोटेट कमांड त्यानंतर नेक्स्ट कमांड आहे या ठिकाणी मिरर मिरर साठी सर्वात अगोदर एक लाईन ड्रॉ करा ओके ही जी लाईन आहे ही कन्सिडर करा की आपला मिरर आहे आणि ह्या मिरभोवती किंवा ह्या मिररच्या पुढे एक ऑब्जेक्ट ड्रॉ करा कोणताही ऑब्जेक्ट असेल ठीक आहे मी एक सर्क्युलर ऑब्जेक्ट काढतो या ठिकाणी लाईक याला सिलेक्ट केला कॉपी सी ओ एंटर बेस क्लिक क्लिक ठीक आहे आणि हा ऑब्जेक्ट मला मिररमध्ये दाखवायचा आता आपल्या ऑब्जेक्ट पासून ही जी लाईन आहे म्हणजे आपला जो है, है मिरर आहे ह्या मिररमध्ये जेवढं अंतर आहे तेच समोरचा so, ऑब्जेक्टचं दिसणार आहे आपल्याला सिम्पल ऑब्जेक्ट सिलेक्ट करा मिररसाठी एम आय एंटर फर्स्ट पॉईंट क्लिक आणि सेकंड पॉईंट क्लिक मिररचे आपल्याला फर्स्ट पॉईंट आणि सेकंड पॉईंट माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठी आपण ही लाईन टाकली आहे सो फर्स्ट पॉईंट क्लिक केला आहे त्यानंतर सेकंड पॉईंट क्लिक ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी विचारलं आपल्याला इरेज सोर्स ऑब्जेक्ट म्हणजे आपला हा जो काय ऑब्जेक्ट आहे हा इरेज करायचे किंवा नाही तर तुम्ही जर नो करताय तो दोन्ही पण साईडला तुमचा ऑब्जेक्ट येणार आहे ठीक आहे सपोज करा या ठिकाणी या टाइपमध्ये मिरर आहे अँगलमध्ये ठीक आहे एक लाईन ड्रॉ करून घ्या अगोदर त्यानंतर ऑब्जेक्ट सिलेक्ट करा एम आय एंटर मिरसाठी फर्स्ट पॉईंट क्लिक ज्या पॉईंटपासून आपल्याला मिररचा फर्स्ट पॉईंट माहिती आहे तो पॉईंट क्लिक करा आणि सेकंड पॉईंट क्लिक करा ओके त्यानंतर इरेस सॉर्स ऑब्जेक्ट जर तुम्हाला हा ठेवायचा असेल तर या ठिकाणी सिम्पल नो ऑप्शनवर क्लिक करा म्हणजे हा इरेज होणार नाही आणि आपल्या या ठिकाणी मिरर तयार झाला सपोज करा की याच ठिकाणी मी अजून एक या अँगलमध्ये मला मिरर पाहिजे ऑब्जेक्ट सिलेक्ट केला यम आय एंटर फर्स्ट पॉईंट क्लिक सेकंड पॉईंट क्लिक आणि त्या ठिकाणी मी वापरतो येस इरेज सोर्स ऑब्जेक्ट मला येस करायची या हा इरेज करायचे जसं मी या ऑप्शनवर क्लिक करेन काय झालं हा ऑब्जेक्ट रिमूव्ह झाला आणि मिररचा ऑपोजिट साईडला आला मिररचा उपयोग भरपूर ठिकाणी केला जातो जर सिव्हिल फील्डमध्ये तुम्हाला एकच प्लॅन ऑपोजिट साईडला दाखवायचा असेल त्यावेळेस पण मिरर वापरला जातो मेकॅनिकल फील्डमध्ये डायग्रॅमला पण त्या ठिकाणी सिमेट्रिकल डायग्रॅम असेल त्यावेळेस आपल्याला मिरर यूज करायचे त्याचबरोबर ठीक आहे आपण एक काम करूयात ह्या लाईनला ही जी ऑब्जेक्ट मी ड्रॉ केलेला आहे याचे दोन पार्ट मी डिवायडेशन करतो आणि एक पार्ट मी याचा निमो करतो ट्रिम करतो टी आर डबल एंटर ट्रिम कमान ठीक आहे आपण मॉडिफाय मध्ये ट्रिम कमांड पाहणार आहोत पुढे प्रॉपर आता हा माझा एक ऑब्जेक्ट आहे आणि मला सेम ऑब्जेक्ट ऑपोजिट साईडला पाहिजे सिम्पल याला सिलेक्ट करा ओके पूर्ण ऑब्जेक्ट सिलेक्ट करा प्रॉपर त्यानंतर यम आय एंटर मिरर बेस पॉईंट क्लिक सेकंड पॉईंट क्लिक अँड नो ठीक आहे काय झालं याचा मिरर तयार झाला ठीक आहे आज आपण मू कॉफी रोटेट अँड मिरर कमांड पाहिले नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण त्या ठिकाणी ट्रिम एक्सटेंड त्याचबरोबर इरेज फिलेट आणि ऑफसेट कमांड पाहणार आहोत ठीक आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा